गुड मॉर्निंग. मी आजचा व्हिडिओ मराठीत करणार आहे. मी रिसेंटली हिंदीमध्ये पण व्हिडिओ केलेला, ॲक्च्युली दोन व्हिडिओज केलेले. सो मी डिसाईड केलं की मराठीत पण होऊन जाऊ दे, कारण की मला वाटतं मोस्ट ऑफ माय ऑडियन्स इज महाराष्ट्रीयन आणि तुम्हाला बघायला खूप आवडेल हा व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ मराठीत असणार आहे. आत्ता मी जस्ट थोड्या वेळाआधी उठले आणि मी वर्कआउट केलं. मी 2 वीक्स नंतर वर्कआउट केलं अँड आय एम सो हॅपी. मला खूप चांगलं वाटतंय आफ्टर वर्किंग आउट. सो ऑब्व्हियसली हा व्लॉग असणार आहे लाईक अ डे इन माय लाईफ. आणि मी विचार केला की मी थोडं सेल्फ केअर करेन, कारण की मी कालच नाशिकवरून आली. मी ॲक्च्युली 3 दिवस नाशिकला गेलेली, नाशिकला नव्हती गेली, इगतपुरीला गेलेली, बिकॉज माझा एक शूट होता, लाईक इट वॉज अ मॉडेलिंग असाइनमेंट, तर मी ते करायला तिथे गेलेली. आणि माझे हेअर अँड स्किन, आय थिंक त्यांना खूप गरज आहे सध्या केअरची. सो मी ते करणार आहे अँड लेट्स सी अजून काय काय. मला घर पण साफ करायचं आहे, कारण की काय झालं, मी गणपतीला मम्मीकडे गेलेली आणि तो अख्खा आठवडा मी इकडे नव्हती आणि देन मला नाशिकला जायचं होतं. सो मी एकच दिवस इकडे आली, कारण की एक व्हिडिओ प्रायोरिटीवरती शूट करायचा होता. तो मी व्हिडिओ शूट केला इतक्या घाई गडबडीत आणि लाईक लिटरली माझं अख्खं घर इज सच अ मेस आणि सगळीकडे खूप घाण आहे आणि इट्स ऑल मेस्ड अप. तर मला ते पण सगळं क्लीन करायचं आहे. आता सध्या तरी मी जस्ट वर्कआउट केलं, जसं तुम्ही बघितलं असेल. तर मी पहिले तर हेअर ऑइल लावणार आहे केसांना, बिकॉज लिटरली तिकडे इतकी हवा होती आणि मी 3-4 वेळा पावसात भिजली आहे. सो तुम्ही विचार करू शकता माझ्या केसांची काय हालत झाली असेल. सो आता मी पहिले ते करणार आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट. सो लेट्स गो. ओके, सो मी आता चापी करायला चालू करणार आहे. मला हेअर ऑइलिंग करायला इतकं जास्त आवडतं, म्हणजे जर माझ्या हातात असतं तर मी एव्हरी 2-3 डेज मला चांगली चंपी, चांगला मसाज दिला असता, बट ते पॉसिबल नाही आहे. सो आय ट्राय की हप्त्यातून एकदा तरी आय गिव्ह माय सेल्फ अ व्हेरी व्हेरी गुड चंपी. अँड ॲज यू कॅन सी, मी मगाशी बोलले की मी नाशिकला गेलेली, माझे केस इतके चांगले नाही दिसत आहेत आणि आय थिंक दे नीड इट. सो मी आता चंपी करणार आहे. अँड रिसेंटली पावसामुळे माझे केस इतके जास्त गळत आहेत, म्हणजे त्या दिवशी तर मी इंस्टाग्रामवरती असं जोक पण टाकलेला की मला माहीत नाही मी अजून टाकली कशी नाही झाली, विच इज जस्ट जोक, पण इतके जास्त असं गळत होते. आणि मी मम्मीला ॲक्च्युली सांगितलं की माझे केस खूप गळत आहेत आणि मग तिने मला डाबर आमला हेअर ऑईल रेकमेंड केलं. ती हे हेअर ऑईल यूज करते आधीपासून आणि शी इज 50 आणि तिला फक्त इकडे थोडेसे ग्रे हेअर आहेत, अदरवाईज तिचे केस इतके दाट आणि इतके लॉंग आहेत. लाईक दॅट इज लिटरली माय हेअर गोल. लाईक मला असं वाटतं की इफ आय एम 50 मला तिच्यासारखे केस हवेत आणि केस हवेत, लाईक मोस्ट इम्पॉर्टंटली आय वॉन्ट हेअर ऑन माय हेड. आणि आय थिंक डाबर आमला हेअर ऑइल खूप चांगलं वर्क करतं. लाईक मी विजिबल डिफरन्स बघितला आहे माझ्या हेअरफॉलमध्ये आणि आमला इतका चांगला वर्क करतो केसांसाठी, म्हणजे केसं गळणं कमी करतं, परत केसं दाट राहतात, केसं स्ट्रॉंग राहतात आणि ग्रेईंग वगैरे पण कमी करतं. सो युजली जेव्हा पण मी चंपी करते मी ओव्हरनाईट करते आणि इकडे ॲक्च्युली माझे बेडशीट्स व्हाईट आहेत आणि मला ते अजिबात खराब करायचे नाही आहेत आणि तसाही दिवस आहे. सो मला वाटतं मी 1-1.5 तास हे केसांमध्ये ठेवणार आहे आणि नंतर आय एम गोइंग टू जस्ट वॉश इट ऑफ. जस्ट माझं खाऊन झालं, आता मी क्विकली माझी बेडशीट चेंज करणार आहे आणि जरा मला रूम पण साफ करायची आहे. ॲज आय मेन्शन की मी बाहेर गेलेली आणि त्याच्या आदल्या हप्त्यात पण मी इथे नव्हती. सो माझी रूम खूप जास्त खराब म्हणजे खूप मेसी झाली आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू लाईक क्लीन इट अप, गिव्ह, म्हणजे मी युजली संडेला आय ट्राय टू लाईक रीसेट माय रुटीन आणि आय क्लीन एव्हरीथिंग. आणि आज मी तेल पण लावलं तर त्या वेळाचा चांगला उपयोग होईल आय फील. जस्ट आंघोळ केली, ॲक्च्युली
थोडा वेळ झाला आंघोळ करून, बट माझे केस इतके चांगले वाटतात आणि म्हणजे इट्स सो सॉफ्ट अँड एक्स्ट्रीमली मॅनेजेबल. मी फक्त 2 दिवसासाठी गेलेली आणि माझं इतकं जास्त काम पायलअप झालं आहे म्हणजे मला वाटलंही नव्हतं. बट लाईक मला इतक्या गोष्टी सबमिट करायच्या आहेत ह्या आठवड्यात आणि लाईक माय ब्रेन इज लाईक आय एम जस्ट गोईंग क्रेझी आणि मला माहीत नाही की मी कसं करणार आहे. बट लेट जस्ट सी. आय थिंक हा आठवडा माझा मोस्ट बिझिएस्ट वीक असेल सिन्स लॉकडाऊन, बिकॉज एव्हरी सिंगल डे मी काही ना काहीतरी करते आहे. लाईक इदर आय एम फिल्मिंग ऑर आय एम एडिटिंग आणि माझ्याकडे इतकं फुटेज आहे. लाईक माझ्याकडे ट्रॅव्हल ब्लॉग पण आहे, माझ्याकडे पॅकिंग विथ मी वाला व्हिडिओ पण आहे. तर कॉन्टेंट तर खूप येत आहे चॅनलवरती, पण ह्या जस्ट आय थिंक आय नीड टू लाईक बट जस्ट मला वाटतं मला माझं टाईम प्रॉपरली मॅनेज केलं पाहिजे सो दॅट. सो आता थोडा वेळ झाला आहे आणि मी मेकअप वगैरे केला बिकॉज मला एक व्हिडिओ फिल्म करायचा होता आणि माझी मम्मी आली आहे आणि आम्ही ॲक्च्युली पॅनकेक्स बनवतोय. किती दिवसानंतर मम्मी चॅनलवरती आहे आणि समजतं पण आहे ते. सो या आता आम्ही पॅनकेक बनवणार आहोत अँड केलं की थोडे बसून मी माझ्या हेअर केअरबद्दल क्वेश्चन्स आन्सर करेन कारण की खूप लोक खूप प्रश्न विचारतात माझ्या इंस्टाग्रामवरती. सो या सो जो सगळ्यात पहिला प्रश्न लोक मला विचारतात ते म्हणजे ऑइलिंग केलं आणि खरंच काही फरक पडतो का, आणि जर ऑइलिंग केलं तर कुठलं ऑइल चांगलं आहे. सो लहानपणापासून मी एकच गोष्ट केली आहे ती म्हणजे आय हॅव ऑइल्ड माय हेअर. लाईक एव्हरी वीक ते असायचंच आणि 10वीपर्यंत तर मी लिटरली 7 दिवस तेल लावायची आणि फक्त संडेला आय थिंक वॉश करायची. आणि आता ऑलमोस्ट उलटं झालं आहे. आणि वेन इट कम्स टू लाईक कुठलं तेल चांगलं आहे, सो मी जसं बोलली की माझी मॉम डाबर आमला यूज करते हे तिच्या आईने तिला सांगितलेलं. सो आय थिंक आमला हेअर ऑइल वर्क्स रिअली वेल कारण की त्याच्यामुळे केस दाट राहतात आणि ऑल्सो स्ट्रॉंग आणि हेल्दी राहतात, जे मी खरंच नोटीस केलं. दुसरं जे क्वेश्चन आहे ते पण खूप लोक विचारतात ते म्हणजे की किती वेळा हेअर ऑइल केलं पाहिजे आणि कधी केलं पाहिजे. माझ्या अकॉर्डिंग तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही करा, बट जर तुम्ही मला पर्सनली विचारत असाल तर मी एव्हरी वीक आय मेक इट अ पॉईंट की ॲटलीस्ट संडे, इफ नॉट संडे, सपोज संडेला मला शूट वगैरे करायचं असेल तर आय मेक इट अ पॉईंट मी एक दिवस तरी माझ्या हेअर केअरला देते. कारण की मला असं वाटतं जेव्हा आपण केअर घेतो तेव्हा आपण रिझल्ट बघतो. इट्स सेम विथ एव्हरीथिंग आय थिंक, ह्युमन्स, प्लांट अँड हेअर, एव्हरीथिंग नीड्स लिटल बिट ऑफ लव अँड लिटल बिट ऑफ केअर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि खूप लोक मला विचारतात की DIY हेअर मास्क वगैरे कोणते करू शकता, तर असे तर खूप हेअर मास्क मी यूज करते म्हणजे DIY काहीही टाकून वगैरे, पण आय ऑलवेज मेक इट अ पॉईंट की मी आमला हेअर ऑइल टाकेन त्या. जेव्हा मी इवन एग हेअर मास्क बनवते, नॉट लाईक द येलो थिंग, आय यूज द एग व्हाईट आणि त्याच्यामध्ये मी मयोनीज टाकते अँड आय ऑल्सो पुट लाईक लिटल बिट ऑफ हेअर ऑइल विच इज आमला हेअर ऑइल. लाईक दॅट मास्क इज सो गुड, म्हणजे इट मे वे डाऊन युअर हेअर आणि तुम्हाला परत एकदा वॉश करावं लागेल, बट दॅट मास्क वर्क्स वंडरफुली जर तुमचे ड्राय आणि डॅमेज्ड हेअर असतील तर. जर तुम्ही ग्रेईंग वगैरे सफर करत असाल तर आय थिंक हेना मास्क विथ द हेअर ऑइल वर्क्स रिअली वेल. लोक मला माझ्या कलरबद्दल पण विचारतात आणि हेअरकटबद्दल, तर हेअरकट तर माझा नॉर्मल आहे. लाईक आय जस्ट हॅव लेअर्स, माझा ग्लोबल ब्राऊन कलर आहे आणि मध्ये मध्ये हायलाईट्स आहेत ब्लॉन्डचे. आणि खूप लोक विचारतात की हाऊ डू आय टेक केअर ऑफ माय हेअर लाईक कलर ट्रीटेड हेअर. सो आय जस्ट टेल यू, इवन इफ यू हॅव रेड हेअर कलर मला असं वाटतं, ऑर वॉट एव्हर युअर हेअर कलर मे बी, मला खरंच असं वाटतं इफ यू ऑइल युअर हेअर इट डझंट फेड ऑफ दॅट इझिली. म्हणजे मी खूप नोटीस केलं आहे लाईक दिस कलर दॅट आय हॅव, आय मीन ऑब्विसली आता तर खूप फेड झाला आहे, बट दिस हॅज लास्टेड मी फॉर अ युअर नाव विच इज क्रेझी बिकॉज तुम्ही माझे केस मागून पण बघितले आहेत आणि आय थिंक इट लुक्स द वे इट लुक्स बिकॉज मी हेअर ऑइलिंग करते. असं आवळा म्हणजेच डाबर आवळा. सो हेअर ऑइलिंग इज द आन्सर टू ऑल युअर प्रॉब्लेम्स ऑनेस्टली असं मला वाटतं. अँड आय थिंक मी खूप बोलली आहे ह्या व्हिडिओमध्ये, भरपूर लॉंग होणार आहे. आय रिअली होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. माझा अजून एक चॅनल आहे जो मी रिसेंटली चालू केला, इट्स माय मराठी चॅनल. तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघा अँड मी तिथे फन कॉन्टेंट टाकते. सो मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही बघू शकता, जाऊन सबस्क्राईब करू शकता, मला खूप चांगलं वाटेल. अँड या तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड आय विल सी यू नेक्स्ट टाईम. बाय.